उपनगरातला हा राडा नेमका कसा झाला, आपण सविस्तर घटनाक्रम या संदर्भातला पाहूयात। तर आपण पाहतो सुरुवातीला अंबादास दानवे यांनी संदीपान भुमरे यांना डिवचलं, त्यानंतर अंबादास दानवेंनी दारूची बॉटल दाखवली आणि त्यानंतरच हा सगळा प्रकार घडलेला आहे। आपण पाहिलं संभाजीनगरमध्ये प्रचंड राडा झाला आणि या राड्याच्या पार्श्वभूमीवर इथे वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण या नेत्यांच्या पाहिल्या। दानवेंनी भुमरेंना डिवचलं आणि त्यानंतर मनसेनं सुद्धा ठाकरे गटाला आईस्क्रीम कोन दाखवत डिवचलं आणि त्यानंतर दानवेंनी पुन्हा एकदा मनसेला या नोटांची ओवाळणी घालत दिवसलेला आहे आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर जोरदार घोषणाबाजी या दोन्ही गटांकडून करण्यात आलेली आहे। संभाजीनगरमध्ये हा हाय व्होल्टेज राडा पाहायला मिळालेले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर संभाजीनगरमधला हा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या या प्रचाराच्या शेवटचा दिवशी हा सगळा प्रकार घडलेला आहे, त्यामुळे पोलिसांची सुद्धा या कार्यकर्त्यांना आवरता आवरता दमछाक झाली आहे। मोठ्या प्रमाणात हे कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते आणि याच वेळी हे दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान हा राडा कसं झाला आपण पाहूयात। क्रांती चौकात ठाकरे गट आणि महायुतीचे हे कार्यकर्ते आमने सामने आले। याचवेळी शिवसेना ठाकरे गटानं दारूची बॉटल दाखवली, यामध्ये अंबादास दानवे सुद्धा होते। महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यानंतर ठाकरे गटाला आईस्क्रीम कोन दाखवले, त्यानंतर अंबादास दानवेंविरोधात मनसेनं जोरदार घोषणाबाजी केली आणि या घोषणाबाजीनंतर दानवेंनी सुद्धा मनसे कार्यकर्त्यांवरून नोटा ओवाळल्या।